इमारत उभारणार आहे आणि अंदाजे 18 ते 20 कोटी खर्च येणार असून त्यासाठी 40 नर्सिंग स्टाफ वेगळा असणार आहे. पाहूया बातमी सविस्तर. शासन महाराष्ट्र शासन यांच्या मान्यतेनुसार आता सिव्हिल हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये 100 कॉटचे महिला रुग्णालय आता ते बांधकाम चालू करण्यात आलेलं आहे. साधारण ते बांधकाम 8,000 स्क्वेअर फूट असेल आणि आपण 3 मजली करतो. त्या हे हॉस्पिटल झाल्यामुळे आपल्याला महिलांसाठी जे विविध उपचार होतील त्यासाठी स्वतंत्र कक्ष स्वतंत्र जागा मिळेल. आत्ता शासकीय सिव्हिल हॉस्पिटल सातारा हे 241 कॉटचे आहे पण आमच्याकडे साधारण 350 ते 450 रुग्ण आंतररुग्ण म्हणून दाखल झालेले असतात. त्यामुळं खूप रुग्ण झाल्यामुळं आम्हाला बऱ्याच वेळा कॉटची कमतरता भासते की बऱ्याच वेळा आम्हाला फ्लोअर बेड पण करावं लागतं आणि 241 बेडच्या याच्यानुसार आमच्याकडे डॉक्टर त्या नियमानुसार पदं भरलेली आहे पण त्यांच्यावर 350 रुग्णांना उपचार करताना डॉक्टरची संख्या आम्हाला अपुरी पडते. शासनाने आता 100 कॉटचे महिला रुग्णालय उभारण्यास मान्यता दिल्यामुळे आम्हाला नवीन 10 डॉक्टर्स मिळतील इवन 40 कर्मचारी मिळतील आणि त्या विभागामध्ये आपण सेपरेट 10 ते 11 वॉर्ड तयार करतो. त्या रुग्णालयामध्ये पूर्णपणे नवीन वॉर्ड नवीन शस्त्रक्रियाघर आणि पूर्णपणे नवीनच त्याचं सगळं कार्यालय स्थापन होणार आहे की जेणेकरून आमचा जो लोड आहे शासकीय सिव्हिल हॉस्पिटलवरती तो कमतरता भासेल आणि रुग्णांना आम्हाला जास्तीत जास्त नवीन डॉक्टर उपलब्ध झाल्यामुळे त्यांना आम्ही चांगल्या ऊर्जा दर्जाची सेवा जो आमचा मानस आहे तर ते आम्ही देण्यात यशस्वी होऊ असे आम्हाला वाटते. तर आता बांधकाम युद्धपातळीवर चालू आहे. साधारण 1.5-2 वर्षामध्ये पूर्णपणे ते पूर्ण होऊन जाईल. तर ते पूर्ण झाल्यानंतर आम्ही आमची जी गरीब रुग्णासाठी जे अत्युच्च सेवा द्यायचा मानस आहे तो पूर्ण होईल. त्याबद्दल आम्ही शासनाला धन्यवाद देतो आणि रुग्णांच्या सेवेसाठी शासकीय सिव्हिल हॉस्पिटल हे कायम सर्व तत्परतेने हजर आहे.